इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी शहरामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दोन दिवसापासूनच बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथे लक्ष्मी मातेची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते। गृहिणींची पहाटेपासूनच पूजेच्या तयारीला सुरुवात झाली होती। प्रभात समयी अंगणात रांगोळी काढून लक्ष्मी मातेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। सर्वसामान्यांपासून ते उच्चाभ्रू वस्तीच्या दरवाजाबाहेर सुरेख सुबक रांगोळी काढून सजविण्यात आले होते। त्याचबरोबर अनेक व्यावसायिक कार्यालयामध्येही लक्ष्मीपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। काहींनी गोरगरीब मुलांबरोबर आपली दिवाळी साजरी केली। फटाके मुक्त दिवाळी साजरी करत फराळ नैवेद्य दाखवून तो मुलांना वाटण्यात आला, त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहावयास मिळाला। इचलकरंजी शहराचे वैभव असणारे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 4 दिवसापासून वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत। यामध्ये रक्तदान शिबिर, नदीघाट स्वच्छ करणे, गरजू गरीब विद्यार्थ्यांना वही वाटप, दिवाळीसाठी फराळ वाटणे, कपडे वाटणे यासारखे सामाजिक उपक्रम हाती घेऊन अनोख्या पद्धतीने पैलवान अमृत भोसले युवा मंचच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। गेल्या 15 वर्षापासून पैलवान अमृतमामा भोसले यांनी उपमहाराष्ट्र केसरी कुस्ती जिंकली। यावेळी त्यांनी शहराचे नाव राज्यामध्ये नाही तर देशामध्ये उंचावले। पैलवान अमृत भोसले यांनी आजवर समाजासाठी विविध उपक्रम राबविले आहेत। या अनुषंगाने पैलवान अमृतमामा भोसले युवा मंचच्या वतीने शहरात गत 4 दिवसापासून नदीघाट स्वच्छ करणे, रक्तदान शिबिर घेणे, तसेच झाडे लावणे, अनाथालयामधील मुलांना कपडे वाटप, जेवण वाटप, वृद्धाश्रमामध्ये दिवाळी साजरी करणे, तसेच तालीम मध्ये बैठका जोर मारणे अशी स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये शहरातील पैलवानांनी मोठी हजेरी लावली होती। पैलवान अमृतमामा भोसले युवा मंचच्या वतीने अशा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त होऊ लागले आहे। इचलकरंजी शहरामध्ये तृतीयपंथीयांनी समाजापुढे आदर्श निर्माण करत शहरातील रुनवॉल टॉवर या ठिकाणी रेणूज नॉव्हल्टीज या नावाने महिलांसाठी सौंदर्य प्रसादनाचे दुकान सुरू केले आहे। महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी कॉस्मेटिक तसेच नॉव्हल्टीज विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत। या दुकानात महिलांनी खरेदीसाठी गर्दी करत तृतीयपंथी हे इतरांपेक्षा वेगळे नसून हे देखील आपल्यातलेच एक आहेत आणि यांना जगामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपणच मदत केली पाहिजे, असे उद्गार यावेळी काही महिलांनी काढले। तृतीयपंथीयांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यांना समाजात स्थान दिले जात नाही, तसेच त्यांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते। या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत इचलकरंजी शहरामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेऊन शहरात पिया उर्फ प्रशांत सवाईराम याने रुनवॉल टॉवर या ठिकाणी रेणूज नॉव्हल्टी नावाने महिलांच्या सौंदर्य प्रसादनाचे दुकान सुरू केले आहे। या दुकानामध्ये महिलांना साहित्य दाखवण्यासाठी देखील तृतीयपंथीच आहेत। त्याचबरोबर या दुकानात खरेदी करण्यासाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केली आहे। आजवर तृतीयपंथीयांकडे पाहण्यात येणाऱ्या नजरेला छेद देत इचलकरंजीतील या तृतीयपंथीयांनी स्वतःच्या पायावर उभे राहून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला विशेष महत्व आहे। प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी ओळखली जाते। दीपोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो। दिव्यांना भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत महत्वाचे स्थान आहे। आजपर्यंत पंटी किंवा दिवे हे तेलाच्या वातीवर किंवा लाईटच्या माळा इथपर्यंतच या दिव्यांची ख्याती पाहिली आहे, पण यंदा येथील DKTच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सौर्य ऊर्जेवरचे दिवे दिवाळीचे आकर्षण ठरत आहेत। दिवाळी सणाचे औचित्य साधून DKTच्या स्टुडंट ब्रांच अंतर्गत इलेक्ट्रॉनिक विभागातील विद्यार्थ्यांनी दिवाळी 2020 सोलारवाली असा एक अनोखा उपक्रम राबविला आहे। या उपक्रमात सौर्य ऊर्जेवर चालणारे दिवे पणत्यात तयार करण्यात आले आहेत। या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिवे दिसायला हुबेहूब पारंपरिक दिव्यांसारखे आहेत। सौर्य ऊर्जेवर चालणारे हे दिवे 3 ते 4 तास सौर्य ऊर्जेमध्ये चार्जिंग केल्यास 8 ते 10 तास प्रज्वलित होतात।
यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक बचत होणार आहे. तसेच या दिव्यांची गुणवत्ता उत्तम प्रकारे असून हे दिवे दीर्घकाळ टिकण्यास सक्षम आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात 100 दिवे तयार केले असून हे दिवे दिवाळी निमित्त डीकेटीएच्या आवारात लावण्यात येणार आहेत. आशिष पंजवानी, संदेश पतोंजी, ज्ञानदा मिरजकर, उमेमिसबाहा बिस्ती, पंकज नलावडे, मेधावी पाटील, अमृता मुले, ऋतिक गोरड, मिस्मा बेटगिरी, आशुतोष धवलशंक, अनुजा पिसे, विळके खेलकुंभे, ऐश्वर्या आडके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लप्पन्ना आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आरवी केतकर, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सोलर दिवे तयार करण्यासाठी संचालक प्राध्यापक डॉक्टर पी व्ही कडोले, प्राध्यापक जी डी पाटील, प्राध्यापक व्ही बी मगदुम, प्राध्यापक सौ एस ए वडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.